गुजरातच्या विधानसभा निवडणुकीनं जातीय राजकारणाचं समीकरण घट्ट केल्याचं पुढं आलं. याच जातीय राजकारणातून जिग्नेश मेवाणी नावाचा चेहरा पुढं आला. आता गुजरातच्या सीमा ओलांडून जिग्नेश मेवाणी दिल्लीपर्यंत धडक मारू पाहत आहेत. यामध्ये त्यांना यश मिळेल का हा महत्त्वाचा सवाल आहे. जिग्नेश मेवाणी देशभरात विखुरलेल्या दलित तरुणांचं नेतृत्व करणारा हा एक उमदा चेहरा. गुजरातमध्ये जन्मलेल्या या तरुणानं मजबूत संघटन उभं केलं. दिल्लीत हुंकार, महाराष्ट्रात एल्गार, पंतप्रधानांच्या घरासमोर मनुस्मृती आणि संविधान घेऊन तो आंदोलन करतो. व्यवस्थेशी झगडणारा हा तरुण सध्या अख्ख्या देशाला आणि विशेषतः सत्ताधाऱ्यांना त्याची दखल घ्यायला लावतोय. जिग्नेश यांचा जन्म मेहसाणा जिल्ह्यातला. मेलेली जनावर आणि त्यांचा मैला उचलायचा नाही अशी शपथ त्यांनी तिथल्या 20,000 लोकांना घातली. दलित अस्मिता यात्रा काढली, ठिकठिकाणी दलितांच्या अस्मितेसाठी लढे दिले. राष्ट्रीय दलित अधिकार मंचाचे संयोजक असलेल्या जिग्नेश मेवाणींनी गुजरातमधल्या उनात दलितांना मारहाण झाल्यावर गोरक्षकांविरोधात मोठं आंदोलन उभं केलं. त्यांनी मास कम्युनिकेशन आणि कायद्याचं शिक्षण घेतलंय. काही काळ पत्रकार म्हणून मुंबईतल्या एका वर्तमानपत्रात काम केलं. पेशानं वकील असलेल्या जिग्नेशला साहित्याची आवड आहे. इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. समाज कार्यातून राजकीय व्यासपीठावर जाताना योग्य रणनीती आखत जिग्नेश मेवाणीनं काँग्रेसचा पाठिंबा घेतला आणि आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी लक्ष केलं थेट मोदींना. डेमोक्रेटिकली, पीसफुली, कानून और संविधान के दायरे में रहकर हम बात करने जा रहे हैं और हमको भी परमिशन न दे तो बहुत हद हो गई. आपको परमिशन नहीं मिली फिर भी करेंगे आप? बिल्कुल, हम तो जाएंगे, हमारा शांतिपूर्ण ढंग से बात रखेंगे. ये तो हद हो गई, शर्मानी चाहिए सरकार को. इस प्रकार का हमको टारगेट किया जा रहा है, टॉर्चर किया जा रहा है. डेमोक्रेटिकली हमारी बात भी ना रखे क्या? आपको लगता है सरकार आपको टारगेट कर रही है? बिल्कुल अनडाउटेडली कर रही है. दलित समाज को कर रही है, युवा वर्ग को कर रही है. एक इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव को बोलने नहीं दोगे? हद हो गई यार. 2019 निवडणुकीत लोकसभा लढवण्यासाठी राजकीय जमीन सुपीक करण्याचा जिग्नेश मेवाणींचा प्रयत्न आहे. देशपातळीवर मायावती, रामविलास पासवान, उदित राज असे काही चेहरे सोडले तर दलित तरुणांना ठोस नेतृत्व नाही. अशा परिस्थितीत तरुणांची भाषा बोलणारं नव आक्रमक नेतृत्व राजकारणात उदयाला येत आहे. काशीराम यांनी दलितांना एकत्र केलं तर तिलक तराजू और तलवार म्हणत मायावतींनी सोशल इंजिनिअरिंग केलं. मात्र आता परिस्थिती बदलली. दलितांनी भाजपच्या जोडीत मतदान टाकलेलं आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याकडे पाहून. त्यामुळे आता जिग्नेश मेवाणी यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. आता हे आव्हान कसं पेलतात ते पाहणं गरजेचं आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.